नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या शाळाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या पाच ठळक बातम्या राज्यात चार मोठे निर्णय घेण्यात आलेले असून उद्यापासून संपूर्ण राज्यामध्ये हे निर्णय तातडीने लागवणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे हे निर्णय या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील तर चला काय ह्या बातम्या असं विस्तार माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या शाळेच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या पाच ठळक बातम्या राज्यामध्ये चार निर्णय घेण्यात आलेले आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर बघा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बघा घरोघरी जाऊन दिली जाणार आता कोरोनाची लस बघा अठरा वर्षावरील सर्वांच्या लसीकरणानंतर काही दिवसांपूर्वीच गर्भवतींच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती या पाठोपाठ आता विविध आजारांमुळे किंवा इतर कारणांमुळे बेड रेस्टवर असणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे मोहिमे अंतर्गत अशा नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे माहिती संकलनाचे काम पूर्ण होता सर्व जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे त्यानंतर बघा दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी उद्यापासून सर्व दुकाने सर्व दिवशी सुरू असणार बघा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे पुण्यामध्ये मोठं नुकसान झालं होतं याबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती आता जिल्ह्याच्या पालकमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी पुण्यामध्ये सर्व दुकाने सर्व दिवशी सुरू राहतील अशी माहिती दिली आहे तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंट आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील असेही त्यांनी सांगितले तर अशा प्रकारे सोमवार पासून सर्व दुकाने सर्व दिवशी उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यानंतर बघा तिसरी महत्वाची आणि मोठी बातमी उद्या खात्यामध्ये जमा होणार दोन हजार रुपये तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा नववा हप्ता उद्या जाहीर करण्यात येणार आहे पंतप्रधान मोदी नऊ ऑगस्ट दिवशी दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पीएम किसान निधीची घोषणा करणार आहे पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे पीएम किसान निधी योजनेअंतर्गत एकोणीस हजार पाचशे कोटी रुपये नऊ पॉईंट पंचाहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यानंतर चौथी महत्वाची आणि मोठी बातमी रेल्वे संदर्भातील आहे बघा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील निर्बंधामुळे प्रवाशांसाठी पाठ फिरवल्याने बंद ठेवलेली खासगी रेल्वे तेजस आजपासून पुन्हा सुरू झाले आहे मुंबई अहमदाबाद आणि लखनऊ नवी दिल्ली अशी तेजस एक्सप्रेस आजपासून आठवड्यातून चार दिवस पुन्हा सुरू करण्यात